नमस्कार, मराठी रेसिपी मध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. मी आज तुम्हाला तळणीचे मोदक करून दाखवणार आहे. त्यासाठी लागणारे साहित्य हे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही पाहिजे तर मैदा पण घेऊ शकता. गूळ आहे, ओला नारळ मी खवणून घेतलेला आहे. मीठ आहे चवीप्रमाणे, खसखस आहे, तीळ आहे, हे दोन्ही मी भाजून घेतलेले आहेत, वेलची पावडर आणि ड्रायफ्रूट आणि तळण्यासाठी तेल. प्रथम आपण गव्हाचं पीठ मळून घेणार आहोत. पीठ चाळून घ्यायचं आहे. पिठामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत. त्यामध्ये तेल घालायचं आहे म्हणजे ते खुसखुशीत होतात. आणि चांगलं आपण हाताने मिक्स करून घेणार आहोत. तेल सर्व पिठाला लागलं पाहिजे असं मिक्स करायचं व्यवस्थित. तेल, पीठ आणि मीठ असं व्यवस्थित चांगलं चवळून चवळून चांगलं मिक्स केले तर मोदकाची पारी आहे ती खुसखुशीत होते. मोदक चामट पण होत नाहीत असे. आणि थोडं थोडं पाणी भरून असं जसं आपण चपातीला भिजवतो त्याच पद्धतीने आपण भिजवणार आहोत. असे आपले तर पीठ मळून झालं आहे. तुम्ही जर अर्धा तास झाकून ठेवणार असाल तर थोडं घट्ट मळायचं कारण पातळ होतं. हे मी हे झाकून ठेवायचं आहे आणि आपण सारण बनवायचं आहे. 10 मिनिटं जरी ठेवलेत मळून तरी पण चालेल. सारण होईपर्यंत मी ठेवणार आहे. पॅन गरम करायला ठेवलं आहे. 1/4 चमचा तूप घातलं आहे. जसे तुम्हाला मोदक करायचे असतील त्याप्रमाणे तुम्ही खोबरे घ्यायचं आहे. चवीप्रमाणे अंदाजाने गूळ घालायचं आहे. जसं खोबरं असते त्याच पद्धतीने गूळ घालायचं. जास्त गूळ घाला तर सारण पातळ होतो. चांगलं मिक्स करायचं आहे. ड्रायफ्रूट घालायचं आहे. तीळ, वेलची पावडर, खसखस हे सर्व चांगलं मिक्स करायचं आहे. जास्त सुकवायचं नाही नाहीतर सारण चांगलं होत नाही. आपलं सारण तयार झालं आहे. गॅस बंद करायचा. पिठाचे आपण असे गोळे करून घ्यायचे आहेत. मोठी चपाती करून पण लाटली तरी पण चालेल. तो असे गोळे करून घ्यायचे. पीठ लावायची गरज नाही कारण आपण त्याच्यामध्ये एकदाच तेल घातलं आहे. तेल लावून पण पीठ मळलेलं नाही. पारी जास्त जाडी करायची नाही आणि जास्त पातळ पण करायची नाही. पुरी सारखी अशी लाटून घ्यायची आहे. आणि एकाच मापाचे करायचे असतील तर कोणतं तरी एक माप घ्यायचं आणि त्यांना आपण पुरी काढून घेणार आहोत. त्यामध्ये सारण भरायचं आहे. असे छोटे छोटे केले तर आपण अनंत चतुर्थीच्या दिवशी प्रसाद म्हणून सगळ्यांना वाटू शकतो. त्याला कळ्या जवळ जवळ काढायच्या आहेत. तोंड चांगलं बंद करायचं नाहीतर ते तेलामध्ये फुटणार. व्यवस्थित बंद करायचं. असं आपला मोदक तयार झाला आहे. एकदम मोठी चपाती पण तुम्ही लाटलीत आणि एकदाच पुऱ्या काढून घेतल्यात सर्व पुऱ्या एकदम काढून पण तुम्ही मोदक करू शकता. आणि एकदम बनवून ठेवून पण तळले तरी पण चालतात. असे आपण सर्व मोदक करून घेणार आहोत.
चांगले दाबून तोंड बंद करायचं। असे हे आपले मोदक तयार झाले आहेत। मी तेल गरम करायला ठेवलं आहे। तेल गरम झाल्याच्या नंतर आपण ते तळून घेणार आहोत। तेल चांगले गरम झाले का बघायसाठी थोडं पीठ टाकायचं आहे। पीठ वरती आलं की तेल तापल्याचं समजायचं। आपलं आता तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण हळू मोदक सोडायचे आहेत। जर तुम्हाला असे हाताने सोडायला नाही जमले तर तुम्ही झाऱ्यावर ठेवून पण असे सोडू शकता। मध्यम आचेवरच आपल्याला त्यांना फ्राय करायचे आहेत। मोठी कढई असली तर चांगले खूप सारे सोडले की पटकन होतात। खालीवर करायचे आहे। अशी ब्राऊन होईपर्यंत आपल्याला त्यांना तळून घ्यायचं आहे। जास्त पण लाल करायचे नाहीत। सोडल्या जरा गॅस मोठा ठेवायचा आणि नंतर त्याला आपण मध्यम आचेवर शेकवणार आहोत। असे हे आपले सर्व मोदक तयार झाले आहेत। आजची जर तुम्हाला मोदकाची रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला बेल आहे त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे मी नवीन रेसिपी टाकेन त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल। वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता, त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते। थँक्यू।